तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत T20 पनवेल प्रीमियम लीग 2019 आयोजन ASC महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात 12 ते 19 मे दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती अकॅडमीचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांनी शनिवारी येथील आगरी शिक्षण संस्थेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक सागर कांबळे, संस्थेचे पालक प्रतिनिधी रत्त खारोल आदींसह क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रिकेटच्या जगतात आपले भवितव्य घडवण्यासाठी युवा वर्गात नेहमीच धडपड सुरू असते. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून येथील क्रिकेटचे प्रशिक्षक सागर कांबळे यांनी खेळाडू घडवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीला वाव मिळत असून आज त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या मुलांची महाराष्ट्र राज्याच्या संघात वर्णी लागलेली आहे. मुंबई इंडियन्स या संघात अंतिम 11 खेळाडूंमध्ये वर्णी लागलेल्या खेळाडूंनी आपला उत्तम खेळ प्रशिक्षकांना दाखवला आहे. याच धर्तीवर रायगड जिल्ह्यातील उत्तमोत्तम खेळाडू घडवण्यासाठी पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत प्रशिक्षण दिले जात आहे. दिनांक 12 ते 19 मे 2019 रोजी पनवेलमधील ASC महाविद्यालयाच्या प्रांगणात खेळवल्या जाणाऱ्या पनवेल प्रीमियम लीगसाठी रायगड जिल्ह्यातील प्रतिभावंत खेळाडूंची निवड केली जाणार आहे. यावेळी एकूण 6 संघांमध्ये हे सामने खेळवले जाणार असून या 6 संघांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. यावेळी BCCI नियमांनुसार या स्पर्धा भरवल्या जाणार असून येत्या 5 मे रोजी खेळाडूंच्या निवडीसाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी करण्यात येणाऱ्या बोलीमध्ये अधिकतम बोली ही ₹3,000 पर्यंत असणार आहे. एकूण 14 जणांच्या संघाची बोली ₹30,000 समाविष्ट करण्यात येणार आहे. क्रिकेटच्या जगतात फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण आदींमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या आपल्या उत्तम खेळाचे दर्शन घडवून आणणाऱ्या खेळाडूंना यामध्ये सामावून तर घेतले जाणार आहेच, मात्र त्याहूनही अधिक BCCI पंच म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या पंचांचा या स्पर्धेदरम्यान सहभाग असणार आहे. यामध्ये चंद्रकांत म्हात्रे हे पनवेलमधील BCCI पंच आहेत. त्यांचा या सामन्यामध्ये समावेश आहे. यावेळी लिलावादरम्यान जमा होणारी रक्कम ही खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी जमा होणारी रक्कम ही संस्थेच्या नवनवीन टेक्नॉलॉजीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं आम्ही U23 PPL या क्रिकेट लेदर क्रिकेट स्पर्धेचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्या माध्यमातून आज आपण सर्व इथं आलेलो आहोत. गेल्या अनेक 10 ते 12 वर्षांपासून या अकॅडमीमध्ये सागर कांबळे सर हे मुलांना प्रशिक्षण देत आहेत आणि प्रशिक्षण देत असताना काही अडचणीवर मात करून त्यांनी आज विद्यार्थी घडवलेले आहेत आणि आज त्यांचे विद्यार्थी हे रायगड जिल्हा आणि मुंबई स्टेटमध्ये काही मुलं त्याची खेळत आहेत आणि हेच यश त्यांचं या क्रिकेट कोचिंगच्या माध्यमातून त्यांना मिळालं आहे असं मी सांगतो. आज या स्पर्धा घडवण्यामागे आमचं एक उद्दिष्ट आहे की या भागामध्ये सीझन क्रिकेटला कुठेतरी महत्त्व यावं आणि सीझन क्रिकेटमधून आपली मुलं रायगड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्र स्टेटमध्ये चमकावीत आणि पनवेलचं नाव या आपलं जिल्हा, राज्य आणि आंतरराज्य स्तरावर जावं ही एक आमची प्रामाणिक इच्छा याच्यामधून आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा भरत असताना आम्ही पूर्ण जिल्ह्यातून प्रत्येक अकॅडमीचे मुलं ही निवडून मुलं आम्ही इथं आणून त्यांना इथं आम्ही प्लॅटफॉर्म देण्याचं काम करतो आहे आणि त्याच्याचबरोबर पनवेलमधून जे आपले खेळाडू अतिशय चांगला क्रिकेट खेळत आहेत, सीझन क्रिकेट खेळत आहेत, त्यांनासुद्धा हे सुंदर व्यासपीठ आम्ही देण्याचं काम इथे केलेलं आहे आणि ही स्पर्धा दिनांक 12 मे त्या दिवशी उद्घाटन होणार आहे आणि सतत सातत्याने एक आठवड्याभर ही मॅचेस चालून 19 तारखेला याचं समारोप होणार आहे आणि या दृष्टीनं 5 तारखेला आम्ही ऑक्शन ठेवलेलं आहे. खेळाडूंची निवड आणि या टीमचे मालक इथे बसून त्यांचं लिलाव होणार आहे आणि त्या संघाचे अनाउन्समेंट आम्ही तिथं करणार आहोत. अशा पद्धतीने स्पर्धा होणार आहे. पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून प्रथमच रायगडमध्ये पनवेल तालुक्यामध्ये आपण U23 पनवेल प्रीमियर लीग आयोजित करीत आहोत. या स्पर्धेचा उद्देश हाच आहे की इथल्या लोकल मुलांना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्याच्यातून ते आपले भवितव्य तयार करतील. U23 याच्यासाठी की बरेच यंगस्टर प्लेयर आहेत, त्यांना कुठे संधी भेटत नाही तर त्यांची एक टीम बनवून इथली आपली जी ग्रामीण शहर भागातली मुलं आहेत त्यांना चांगला प्लॅटफॉर्म द्यावा आणि त्याच्यातून पुढे त्यांचं भवितव्य चांगलं व्हावं हाच ह्या स्पर्धेमागचा हेतू आहे. ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
दूरध्वनी क्रमांक 8652414343। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा।